मंडळी मुलगी झाली हो या मालिकेत मावच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्वानी पिल्लई या खूप प्रसिद्ध आणि अनुभवी अशा अभिनेत्री आहेत. त्या आजपर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटात झळकल्या आहेत. खरं तर त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांना आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अभिनेत्री शर्वानी या आता फक्त एक अभिनेत्रीच नाही तर लेखिका, सहाय्यक दिग्दर्शक, वेशभूषाकार ही कामे सुद्धा त्या करतात. मंडळी शर्वानी पिल्लई या मुळात मुंबईच्याच. मुंबईतच त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी अभिनयाची सुरुवात नाटकांपासून केली. बरं, फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटकं सुद्धा त्यांनी केली आहेत. अभिनेता नसरुद्दीन शहा, संजय कपूर, अरुण नलावडे, मोहन जोशी असे दिग्गज अभिनेते असलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केलंय. सुरुवातीच्या या अतिशय चांगल्या अनुभवामुळे ते आज कोणतीही भूमिका अगदी सहजपणे साकारतात. यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलंय. यापैकी त्यांच्या गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांची नावे मी येथे दिलेली आहेत. मंडळी शर्वानी पिल्लई यांच्या पतीचे नाव उन्नीकृष्णन पिल्लई असं आहेत. या दोघांनाही अथर्व नावाचा एक मुलगा आहे. अभिनेत्री शर्वानी यांना अभिनयाबरोबरच लेखनाची सुद्धा फार आवड आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक लेख लिहिले. यातील काहींना प्रेक्षकांची खूप पसंतीसुद्धा मिळाली. अभिनेत्री शर्वानी पिल्लई या सध्या मुलगी झाली हो या मालिकेत मावच्या आईची भूमिका साकारत आहेत. मालिकेत त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून मुलीला जन्म दिलाय, तिला मोठं केलंय, पण मुलगी मुखी असल्याने तिचा होणारा तिरस्कार, यामुळे आईची होणारी घालमेल आणि तिचं दुःख ही अभिनेत्री शर्वानीने अतिशय उत्तमरित्या साकारलंय. तिच्या या आईच्या भूमिकेतील अभिनयाचं खूप कौतुक होतंय. एका मुलाखतीत या मालिकेविषयी शर्वानीने म्हटलंय की मुलगी झाली हो या वाक्यात दोन सूर नक्कीच पाहायला मिळतात. कधी तो सूर आनंदाचा असतो तर कधी निराशेचा. वंशाला दिवा हवा, मुलगी म्हणजे परक्याचं धन हे संवाद आपल्या हमखास कानी पाडतात. मात्र आपल्या गर्भात 9 महिने जीव वाढवणारी स्त्री किती श्रेष्ठ आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. जगन्माता देवीची आपण उपासना करतो, मग तिचाच अंश असणाऱ्या तिच्या जन्माचाही खुल्या दिलाने स्वीकार करायला हवा असंच मला वाटतं. मालिकेतून नेमका हाच विचार मांडण्याचा प्रयत्न आहेत असं शर्वानीने या मालिकेविषयी सांगितलंय. पण त्याचबरोबर तिने एक सामाजिक संदेश सुद्धा दिलाय आणि तो संदेश या मालिकेतून देण्याचा देखील ते प्रयत्न करतायत. तर मंडळी मुलगी झाली हो या मालिकेत मावची आई अभिनेत्री शर्वानी पिल्लई यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा.